आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं आई? आता का बोलती बंद झाली तुझी? डाली मावशी बोलतीय ते खरं आहे ना, की आता हे पण ओबी वहिनीने केलं असं म्हणायचंय तुला? हो हो मॅम, हिनीच केलंय सगळं, ओबीनीच केलंय. त्या लाली मावशीला ना सवय झाली तिची तळी उचलायची तुझ्यासारखी. माझ्यावरती उगाच खोटे आरोप करते ती लाली मावशी. काय खोटं बोलले ग मी? जे प्रत्यक्ष पाहिलं ना ते मी सांगितलं. आधी मला वाटलं ग आता कोर्टानंतर हिला चांगला दणका बसला असेल, ही सुधारली असेल म्हणून काम करते. आता काम करायची म्हणजे साफसफाई करायची म्हणून ती त्या पायऱ्यांवरती पाणी टाकून झाल्यानंतर साबणाची पावडर टाकत असेल. पण नंतर तू ओवी पडावी म्हणून हे सगळं करत होतीस हे माझ्या लक्षात आलं, कळलं? तू सुनेसाठी खड्डा खणलास पण त्यात तुझी लेक पडली, त्याचं काय? म्हणजे हे सगळं मी पडावं म्हणून तुम्ही केलं होतं? हो अगं, कसं आहे तू तुझी काम करत होतीस नेहमीची म्हणून तू पायऱ्या साफ केल्यास, ओल्या केल्यास, नंतर तुला कपडे वाळत घालायचे होते ते आणले नव्हतेस, ते आणायला म्हणून तू आत गेलीस. तू आत गेल्याबरोबर हिनं त्या ओल्या पायऱ्यांवर साबणाची पावडर टाकली. म्हणजे कसं आहे ना, तू कपडे वाळत घालत असताना पाय घसरून पडशील काय, ओके ना? सासूबाई, तुम्ही या थराला जायला असं कधीच वाटलं नव्हतं. हो का? तुम्हाला जिवंतपणी मारलं असते. मी जिवंत असताना बाई माझ्या फोटोला हार घातला असते. मी जिवंत असताना माझ्या श्राद्धाचं सामान मागवलं असते. तेव्हा कुठल्या थराला गेली होती ग तू? पण मी तसं करण्याआधी तुम्ही मला वेड ठरवलं त्याचं काय? घरातल्यांसमोर अगदी प्लॅनिंग करून मला वेड ठरवलं.